रोजा धम्म प्रसार यूट्यूब चैनल सब्सक्राइब करके धम्म प्रसार को साथ दे। सभी ने जय भी तो मिरवणुका काढतो पण त्या बाबासाहेबांची ही विचारधारा आम्ही समजून घेतलं नाहीये तर कुठल्या अर्थानं आम्ही बाबासाहेबांची अनुयायी? आणि पाली भाषा जी बुद्ध वचनांची भाषा आहे याच्यामध्ये बुद्ध वचनांशिवाय दुसरं काही नाही। संपूर्ण बुद्ध विचारांचा सार हा या पाली त्रिपिटकामध्ये, आणि या पाली त्रिपिटकाचा अभ्यास करूनच बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिलेला। मी मगाशी जे म्हटलं की आम्ही म्हणतो बुद्धं शरणं गच्छामि म्हणतात लोक, मूळ पाली शब्द आहे बुद्धं शरणं गच्छामि। पाली भाषेमध्ये शरणगमन कल्पना नाहीये। गेल्या 60 वर्षात आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की ही शरणगमन कल्पना आहे, शरणगमन करतो आम्ही, मी बुद्धाला शरण जातो। कुठल्या बुद्धाला शरण? बुद्धांनी कधी आपल्या आयुष्यामध्ये म्हटलं नाही की तुम्ही मला शरण जा। बुद्ध तर स्पष्ट म्हणतात मी तुमचा मोक्षदाता नव्हे, मी केवळ आणि केवळ तुमचा मार्गदाता आहे। तुम्ही माझ्या विचारानं चालात तर तुम्ही देखील बुद्धत्वापर्यंत पोहोचाल, नाहीतर मग तुम्ही तुमचा विचार। मग बुद्धांना शरण जाण्याचा प्रश्नच कुठे उरतो? पाली शब्द जो आहे शरण याचा खूप सोपा अर्थ आहे, खूप गहन अर्थ आहे की या बुद्ध रूपासमोर जेव्हा आम्ही उभं राहून म्हणतो बुद्धं शरणं गच्छामि, त्याचा अर्थ असा होतो या बुद्ध रूपामध्ये या बुद्ध मूर्तीमध्ये जे बुद्धत्वाचे गुण मला दिसत आहेत ते गुण माझ्यामध्ये विकसित होऊ दे, यासाठी मी केलेली वंदना म्हणजे बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि म्हणजे काय? हा जो बुद्धांचा विचार आहे, जो लोकमांगल्याचा विचार आहे, चराचरातील जीवसृष्टीच्या मंगल कामनेचा विचार आहे, तो विचार माझ्यामध्ये रुजू दे म्हणून धम्मं शरणं गच्छामि। मग संघं शरणं गच्छामि म्हणजे हा जो चांगल्या विचारांचा संघ आहे, जो एकमेकांना मदत करणार आहे, एकमेकांच्या मंगल भावनेची विचार करणारा जो संघ आहे, जो लोकांचा संघ आहे, या लोकांमध्ये चांगले गुण एकमेकांकडे जाऊ दे आणि वाईट गुण एकमेकांचे नष्ट करण्यास मदत करू दे म्हणून संघं शरणं गच्छामि। मित्रांनो एवढा उदात्त अर्थ आहे, केवळ ते शरण जाणं एवढा छोटा आणि सोपा अर्थ नाहीये त्याचा, हा खूप परिपूर्ण आहे। म्हणून बुद्ध जेव्हा स्वतः म्हणतात बुद्धं शरणं गच्छामि, याचा अर्थ जे जे कोणी बुद्ध पुरुष झाले होऊन गेले किंवा होणार आहेत किंवा आहेत या सर्वांना माझं वंदन असेल। जे जे चांगले लोक आहेत, जे जे चांगले विचार कामना करणारे लोक आहेत त्या सर्वांना वंदन असो। हे मित्रांनो बुद्धं शरणं गच्छामिचा, आणि आपण त्याचा खूप वेगळा अर्थ करून टाकलाय शरणगमनाची भाषा केली, कारण शरण गेलो की संपला विषय, म्हणजे बुद्धांना शरण गेलो मग आता जे काय ते बुद्ध भक्ती, हा चुकीचा अर्थ आहे। आम्ही जेव्हा पंचशील म्हणतो पंचशीलातले आमचे अर्थ बघा कसे होतात। आम्ही सुरुवात होतो कशाने, सुरुवात करतो पंचशीलाची, कुठलं पद आहे पहिलं पाणा ती पाता, दुसरं दुसरं कुठलं आहे अदिन्न दाना की आदिन्न दाना, अदिन्न दाना मूळ पाली शब्द आहे अदिन्न दाना, विचार करा अदिन्न दाना म्हणजे जे माझं नाहीये ते मी हिरावून घेणार नाहीये। जेव्हा आमचा प्रोनाउन्सेशन अदिन्न दाना, जे माझं नाही ते मी हिरावून घेईन, गेल्या 60 वर्षामध्ये आमच्या प्रोनाउन्सेशन मुळे किती चूक झाली विचार करा। आणि नगर बुद्ध जसे म्हणतात की आम्ही जे जे काय बोलत असतो ते आमच्या सबकॉन्शियस माइंड वर त्याचं रजिस्ट्रेशन केलं जातं आणि नकळत आमचं आचरण देखील तसं व्हायला सुरू होतं। विचार करण्यासारखी गोष्ट। आणि म्हणून मित्रांनो पाली वंदना जेव्हा आपण म्हणतो पाली भाषेतली वंदना, बुद्ध वंदना म्हणूया किंवा संपूर्ण तीन रत्नांची वंदना म्हणूया, ह्यातले तुमचे उच्चार हे पाली भाषेलाच धरून असले पाहिजे। आणि म्हणूनच बाबासाहेब खूप आग्रह रोजा धम्म प्रसार यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करके धम्म प्रसार को साथ दे। सभी ने जय भी।